पाचपाली पुलिस थाना अंतर्गत तीन आरोपियों द्वारा एक 12 वर्षीय किशोरी से 50 लाख की खंडनी मांगने का मामला सामने आया है, जिस पर कार्यवाही करते हुए पुलिस ने आरोपियों के खिलाफ शिकायत दर्ज की है और आगे की जांच जारी है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मिंडे इन्होंने दी है। मिली जानकारी के अनुसार प्लॉट नंबर 41 हिमांशु अपार्टमेंट के पीछे सिद्धार्थ नगर चार खम्बा चौक निवासी फिरियाती मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार इनकी 12 वर्षीय लड़की को आरोपी सोहेल खान गोलू और एक अज्ञात आरोपी ने मिलकर धमकाया और उसके गले पर चाकू रखकर उसे उसके घर से 50 लाख रुपए के लिए कहा। इस धमकी से फरियादी की बेटी डर गई, जिसके बाद वह सहमी सहमी रहने लगी। बेटी द्वारा किए गए इस व्यवहार के बारे में फरियादी ने बेटी को पूछा, तब ये पूरी घटना सामने आई है, जिस पश्चात फरियादी ने इस मामले की शिकायत पाचपाली पुलिस थाने में दर्ज की है। इस संबंध में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मेंढे ने अधिक जानकारी साझा की। या गुणातले जी फिरियादी आहे मोहम्मद नईम अशरफ अब्दुल जब्बार राहणार चार खंबाचो हे यांचा व्यवसाय गाडीचा स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे आणि यांच्याकडे यातील एक बाल अपचारी जो आहे तो एक महिनाभर पक्षीला दाणे टाकायचं त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे फिरियादीच्या घरची बऱ्यापैकी माहिती त्यांना होती। आणि फिरियादीची मुलगी आहे 12 वर्षाची, ती तिच्या घराशेजारीच बेंदी क्लासला जात होती। संध्याकाळी जवळपास 8:30-9 दरम्यान ती जेव्हा क्लासवरून परत येत होती, तिला या बालअपचारी आणि त्याच्या मित्रांनी थांबवलं आणि तिला एका कारच्या मागे नेऊन तिला धमकावलं की तुझ्या घरी जे पैसे आहेत ते आम्हाला आणून दे 50 लाख रुपये, नाहीतर आम्ही तुझ्या पूर्ण फॅमिलीला संपवू। तिच्या गळ्यावर चाकू ठेवला होता आणि त्यामुळे ती मुलगी प्रचंड घाबरली होती, तिची घरी काही सांगत नव्हती। मग तिचे आई वडीलसुद्धा तिला वारंवार विचारणा करीत होते आणि मग आम्हीसुद्धा त्या मुलीला आणि त्याच्या फॅमिलीला इंट्रोगेट केलं आणि अशी स्टोरी आमच्या समोर आलेली आहे। त्याच्यानुसार फिर्यादीने तक्रार दिली, तक्रारीवरून आम्ही यातला बालअपचारी एक आहे आणि त्याचा मित्र मोहम्मद झाहिद मोहम्मद राजिक वय 22 वर्षे राहणार एकता नगर वांद्रा अशा दोघं आणि त्यांचा एक अनोळखी मित्र अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास क्राईम पोलीस निरीक्षक नागोसे करीत आहे। पुलिस ने इस मामले में आरोपियों के खिलाफ शिकायत दर्ज की है और पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन माइकल रामपुरी और अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार की रिपोर्ट।